धर्मेंद्र आणि सम्माननीय गजानन जी शिरेकर मैन फ्रॉम नाला सोफारा जे पंचांच्या भूमिका मध्ये पाहायला मिळतात आणि दरम्यान अनिल जी टांडेल तो पाहायला मिळतात पंचांच्या भूमिका मध्ये चांगले सहकार्य त्यांचे देखील या स्पर्धेकरिता एक मोलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते। दरम्यान शत्ररक्षण करत असताना टीम मुघरपाडा कोळीवाडा मास्टर संघ इशारा आलाय पंचांचा सामन्याला होत असताना सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू घेऊन जात असताना गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अनिल केनी फलंदाज धर्मा म्हात्रे आणि महेश अशी सलामवीर जोडी। पुढचा बॉल षटकातील पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला जात होता। बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही। निर्धाव चेंडूचा खेळ इथे मात्र संपला गेलाय। धर्मा म्हात्रे यांचा जर उल्लेख केला तर कालच्या दिवसामध्ये पहिली चौकारांची हॅट्रिक यांच्या माध्यमातून पाहायला भेटली होती। सन्माननीय आदरणीय कांचनजी ठाकूर साहेबांना मी विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। ज्यांच्या माध्यमातून आपण सलग दोन दिवस चविष्ट जेवण जगलंय आणि मी विनंती करतोय कांचनजी ठाकूर साहेबांना की आपण या मुख्य व्यासपीठावरती। पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला पाठवलं गेलंय मघारी। दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलंय आणि दरम्यान आणखीन एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय। सन्माननीय कांचनजी ठाकूर साहेबांना इथे आपण विनंती करतोय व्यासपीठावरती येण्याची ज्यांच्या माध्यमातून आज सलग दोन दिवस आपण चांगलं जेवण चाकलंय अतिशय चविष्ट जेवण आणि चांगली मेजवानी आपण जी चाकली ती नक्कीच कांचनजी ठाकूर यांच्या माध्यमातून बनवली गेली होती आणि त्यांचा आपण विशेष सन्मान इथे जरूर करणार आहोत। तर विकेटसाठी इथे पारितोषिक लागलंय। विकेट हॅट्रिकसाठी टीम मोगरपाडा कोळीवाडा मास्टर संघासाठी कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर रकम 1000 रुपयाचं पारितोषिक इथे दिले जाईल। सन्माननीय विश्वाजी मुकादम साहेबांकडनं हा पारितोषिक लागला गेलाय। चल सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा। आम्ही पंचांच्या इशाऱ्याची जरूर वाट पाहतोय। तर दया भोकडे यांच्यासाठी देखील पारितोषिक लागला गेला। एका हातामध्ये झेल टिपला तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय विश्वाजी मुकादम साहेबांकडनं लागला गेलाय। पुढचा बॉल ओव्हर पिच चेंडू प्रहार केला गेलाय दीपकला तैनात केला गेलाय आणि इथे मात्र आणखीन एक विकेट या षटकामध्ये घेत असताना गोलंदाज अनिल किनी अफलातून गोलंदाजीचा नजारा आता मात्र पेश करत असताना पाहायला मिळतोय। पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजीची आवश्यकता होती ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय। दरम्यान चांगलं षटक फेकतायत अनिल किनी मैदानाच्या आतमध्ये। आवश्यकता होती संघाला आणि ती आवश्यकता इथे मात्र पूर्ण करत असताना पाहायला मिळते। अजूनही या षटकातील चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर आपण विशेष सन्मान देखील करणार आहोत। तर मिलिटरी मॅन सन्माननीय जयदीपजी भोईर साहेबांचं इथे आज आगमन झालं। त्यांचं देखील मनापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। अतिशय आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय जयदीपजी भोईर साहेबांचं आज इथे आगमन पाहायला मिळतंय। त्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। सन्माननीय राजूजी म्हात्रे यांच्यासाठी देखील पारितोषिक लागलंय। सन्माननीय विश्वास मुकादम यांच्या माध्यमातून लागोपाठ 3 षटकारांसाठी
रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक रजन म्हात्रे यांच्याकरिता लागले. मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नव्हता पायाला भेटला आणि दरम्यान चेंडू एष्टी रक्षकाच्या मागच्या दिशेने गेला. तिथे मिळते फक्त एक धाव, एका धावेवरती समाधान मानत असताना पॉवर प्लेचा षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण आतापर्यंत मैदानामध्ये पेश करत असताना नेलकीने जबरदस्त गोलंदाजीचा नजारा आतापर्यंत पेश करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे देखील खोलवा टप्प्याचा चेंडू फेकला गेला आणि दरम्यान एक धाव कोणी रोखू शकला नाही. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 2 धावा. षटक संपला, विनंती करेन कॅमेरामॅन आपण विशेष सन्मान इथे घेतो मुख्य व्यासपीठावरती. महत्वाचा सन्मान आहे अतिशय आणि इथे आपण तो सन्मान जरूर इथे करत असताना सन्माननीय कांचनजी ठाकूर साहेबांचा हा सन्मान ज्यांच्या माध्यमातून आज सलग 2 दिवस या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं चविष्ट जेवण आणि उत्तम नाश्त्याची व्यवस्था, संध्याकाळच्या सत्रामध्ये चहाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली गेली आणि एक त्यांच्या हाताची चव संपूर्ण आज स्पर्धेमध्ये सर्वांना चाखायला भेटली आणि त्यांचा हा महत्वाचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती केला. दरम्यान पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे जिथे सामना सुरू आहे. एका बाजूनं टीम मोगरपाडा कोलीपाडा मास्टर संघ तर दुसऱ्या बाजूनं टीम शिलेदार मास्टर नवघर संघ. पहिला षटक संपलाय, धाव फलकावरती फक्त धावा 2. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज यतेश ठाकूरला बोलवलं गेलंय. सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला जात होता, दिशा मात्र थोडीशी चुकीची पाहायला जरूर मिळते. पंचांचा इशारा येतोय व्हाईटचा, अभांतर धाव इथे जरूर पाहायला मिळते. अभांतर धावेमध्ये भर आणि अवंत ओके तर फलंदाजाच्या पायावरती जरूर हा चेंडू लागला होता आणि त्यानंतर आपण बघतो डिसिजन थोडंसं चेंज केलं. वाईट नाहीये परंतु लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव इथे पाहायला मिळते. लेग बाईटचा इशारा आलाय पंचांचा. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचली. राजेश मात्र स्ट्राईक वरती, गोलंदाज मार्ग वरती गोलंदाज यतेश ठाकूर. षटकातील पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा चेंडू जरूर बदलला जाणार होता. दरम्यान पुढे येऊन फुलटॉस घेतला आणि ऑन साईडला खेळला गेलाय. दरम्यान सिंगल आणि डबलच्या माध्यमातून कुठेतरी चांगला धावफलक निर्माण करण्याचा प्रयत्न रजन म्हात्रे यांचा जरूर आहे. कालच्या दिवशी देखील पाहिला होता, सुरेख बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहिली. सिंगल आणि डबलवरती जास्तीत जास्त विश्वास त्याने दाखवला आणि एक चांगला धावफलक निर्माण केला होता कालच्या अंतिम सामन्यामध्ये आणि तो सामना जिंकला होता टीम शिलेदार नवघर मास्टर संघाने. आणि आता मात्र तशीच काहीतरी रणनीती पाहायला मिळते रजन म्हात्रे यांच्या माध्यमातून. या 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्या, धावफलक 5 वरती. पुढे येऊन केलाय पुन्हा एकदा चेंडू गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न. एक धाव वेगाने कम्प्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय. बॅकअप देखील अतिशय सुरेख पायाला भेटलं आणि दरम्यान एका धावेवरती समाधान मानत असताना एकेऱ्या धावेनिशी धावफलक थोडंसं पुढे सरकलाय, जाऊन पोचलाय 6 वरती. धावफलक जाऊन पोचलाय 6 या आकड्यावरती आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी फेरबदल पाहायला मिळते. नक्कीच गोलंदाजाच्या शरीरावरती वेगाने चेंडू आदळला गेला आणि थोडीशी दुखापत जरूर तिथे पाहायला मिळते. विनंती करेन मोगरपाड्याचे सर्व वरिष्ठ व्यक्तिमत्व, मोगरपाड्याचे सर्व वरिष्ठ नागरिक जे उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतोय कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. पुढचा चेंडू नितेश ठाकूर गोलंदाजी मार्ग वरती, फलंदाज महेश साडी. पिच चेंडू जरूर आता झेल टिपला गेलाय अफलातून, महेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. सन्माननीय कमलाकरजी भोकरे यांचं देखील आगमन इथे पाहायला मिळतं या संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान सुरेख झेल इथे टिपला गेलाय. महेश तामोरे मात्र बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतात. हा फलंदाज इथे मात्र बाद झालाय आणि दरम्यान क्रमांक 5 वरती पाठवला गेलाय फलंदाज रितेशला. रितेशचा जर विचार केला तर मागच्या कालच्या दिवशी अतिशय सुरेख बॅटिंग, शेवटच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा त्याने कुटल्या होत्या
आणि अतिशय सुरेख सामना जरूर पाहायला भेटला होता आणि तोच रितेश मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना क्रमांक 5 वरती शत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. शत्ररक्षण थोडंसं हटवलं गेलंय आणि दरम्यान तंत्रशुद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यतेश ठाकूर यांच्या माध्यमातून. अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, येणारे दोन चेंडू अजूनही शिल्लक. यतेश ठाकूर गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज. षटकातील पुढचा बॉल अवैध शत्ररक्षणाचा जाल पुन्हा एकदा रचला गेलाय आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याकरिता सज्ज. रितेशसाठी पुढचा बॉल इथे मात्र ऑन साइडला खेळलाय या चेंडूला. दरम्यान प्रदीप ठाकूर त्या ठिकाणी तक्ष आहेत. इथे मात्र चांगलं शत्ररक्षण पाहायला भेटलं आणि फिकी ए पर्यंत फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय सातवरती. सात धावा लागल्या गेल्यात, आता मात्र सात धाव फलकावरती. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्गवरती, गोलंदाजी यतेश ठाकूर पुन्हा एकदा असेल सज्ज. पुढचा बॉल यतेश ठाकूर, राजन म्हात्रे यांच्यासाठी. अंतिम चेंडू असेल या षटकातील. इथे मात्र स्वतःच्या फॉलोअर मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न चुकला जातोय. षटक इथे संपलाय. दुसरा षटक इथे संपलंय. दुसऱ्या आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते फक्त आणि फक्त 8. चारच्या सरासरीनं संघ सध्या तरी वाटचाल करतोय. टीम शिलेदार मास्टर 9 संघ. आता मात्र कुठेतरी अनामारी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची डरकर आहे टीम शिलेदार मास्टर 9 संघाला. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. ते मोठे फटके कुठेतरी पाहायला भेटतील काय? दरम्यान आवश्यकता जरूर आहे. ती अपेक्षा कंप्लीट करत असताना पाहायला भेटेल का? एका बाजूनं राजन म्हात्रे तर दुसऱ्या बाजूनं फलंदाज रितेश. रितेश देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये जरूर पाहिली होती. कालच्या दिवसामध्ये धमाकेदार बॅटिंग, धमाकेदार फटके त्याच्या बॅटमधून जरूर पाहिले होते आणि तोच फलंदाज आता मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. वैयक्तिक स्वतःचा एके धावेनिशी त्याने अकाउंट ओपन केलाय. राजेश म्हात्रे आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना करत असताना 5 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलंय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संतोष पाटील यांना बोलवलं गेलंय. सन्माननीय प्रफुल्लजी भोईर यांच्याकडनं देखील पारितोषिक लागला गेलाय. टीम मोगरपाडा कोळीवाडा मास्टर संघाला प्रत्येक विकेटसाठी रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जात आहे. प्रत्येक विकेट करिता रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक. फक्त गोलंदाज संतोष साठी ही इनामी राशी जरूर लागली गेली आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेला. ऑन साइडला शत्ररक्षक आहे आणि पकडला गेला. ₹100 पारितोषिक ऍड होत असताना अकाउंट मध्ये संतोष पाटील यांचा अकाउंट बॅलन्स वाढत असताना पाहायला मिळतोय. प्रफुल्लजी भोईर यांच्याकडनं हा पारितोषिक लागलाय. प्रत्येक विकेटसाठी संतोष पाटील यांच्यासाठी हा पारितोषिक लागलाय. रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक. क्रमांक 6 वरती फलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय. प्रत्येक विकेट साठी पारितोषिक लागलाय. सन्माननीय प्रफुल्लजी भोईर यांच्याकडनं संतोष पाटील यांना प्रत्येक विकेट साठी रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक. आणि जर या चेंडूवरती एसटी चित केलं, त्रिफला चित केलं, तर रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार जरूर होतं.
पुढचा बॉल महेश साठी, गोलंदाजी मार्गवरती संतोष। इथे मात्र सुरेख फटका पायाला मिळतो, क्षेत्ररक्षक आहे आणि पकडला गेला। अभ्यासासाठी देखील पारितोषिक लागलाय प्रफुल्ल भोईर यांच्या माध्यमातून। षटकाराच्या बाहेर जर प्रेक्षकांनी झेल टिपला तर त्यांना रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक, प्रेक्षकांकरिता सुवर्ण संधी। प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी इथे पाहायला मिळते, 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल। जर कोणत्याही प्रेक्षकाने सीमारेषेच्या बाहेर येणाऱ्या चेंडूला जर झेल टिपला तर इथे मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय। कार्पेटचा वापर जरूर केला, एकदा वेगाने कंप्लीट केली, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 9 धावा। ऐवा कॅससाठी पारितोषिक लागलं गेलंय, दोन हातामध्ये झेल टिपला तर 200 रुपये आणि एका हातामध्ये जर टिपला तर रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक प्रफुल्लजी भोईर यांच्याकडनं दिला जाईल। पुढचा बॉल इथे मात्र या चेंडूला फक्त सन्मान दिला गेलाय आणि दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हितेश ठाकूर यांच्या माध्यमातून केला जात होता, दरम्यान थांबवलं संतोष पाटील यांच्या माध्यमातून पाहायला भेटलं आणि दरम्यान एका धावेच्या मदतीने दुहेरी आकड्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय 10 धावा धाव फलकावरती। ऑन साईडला फटका अतिशय सुरेख आहे, क्षेत्ररक्षक लांब आहे या चेंडूपासून। एकदा वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धावेची मागणी आहे, 2 धावा सहज रित्या कंप्लीट केल्या, तिसऱ्या धावेची मागणी रितेश जरूर करतोय आणि इथे मात्र फेकी जराशी खराब पाहायला भेटली आणि दरम्यान 2 धावेच्या मदतीने षटक इथे संपलाय 3 आणि 10 फलकावरती धावा पाहायला मिळतात 12 धावा। पहिल्या षटकामध्ये अनिल किनीनं धावा खर्च केल्या होत्या 2, तदनंतर यतेश ठाकूरनं खर्च केल्या 5 धावा आणि तिसरा षटक संतोष पाडेल च्या माध्यमातून 4 धावा खर्च करत असताना पाहायला मिळते। अजूनही अंतिम 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। षटक इथे संपलाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज किरण भोईर मैदानाच्या आतमध्ये चौथं षटक हाताळण्याकरिता, प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे। षटकाराच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर जर प्रेक्षकांनी झेल टिपला, 2 हातामध्ये टिपला तर रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक आणि 1 हातामध्ये जर टिपला तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक। पुढचा बॉल इथे मात्र प्रहार केला गेलाय ऑन साइडला, धमाका पाहायला मिळतोय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर। ज्याप्रमाणे कालच्या दिवसामध्ये सुरुवात केली होती रितेशनं, चांगली बॅटिंग केली होती आणि आज देखील त्याच्या माध्यमातून ही सुरुवात पाहायला मिळते। किरण भोईरचा केला गेलाय स्वागत या पहिल्या चेंडूवरती, स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं बोलत असताना मैदानाच्या आतमधून फलंदाज रितेश पुढचा चेंडू या षटकातील इथे मात्र थांबून मारण्याचा प्रयत्न। ऑन साइडला क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त पाहायला मिळालं आणि दरम्यान मिळते फक्त आणि फक्त 1 धाव। अफलातून क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं, धाव फलक जाऊन पोहोचलं 19 या आकड्यावरती, 19 धावा फलकावरती पाहायला मिळतात। पुढचा चेंडू किरण भोईर गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज, इथे मात्र हा चेंडू पायावरती अदलला गेलाय, डाट अपील इथे केली जात होती आणि दरम्यान धावचितची संधी आणि फलंदाज मात्र बाद, धावचितच्या स्वरूपात हदरा लागला गेलाय टीम शिलेदार मास्टर नवघ संघाला आणि आणखीन एक फलंदाज इथे मात्र बाद होत असताना पाहायला मिळतो। आणखीन एक हदरा लागला गेलाय, आणखीन एक मोहरा मात्र गमावलाय टीम शिलेदार मास्टर नवघ संघाने। आता मात्र क्षेत्ररक्षण करत असताना टीम मुघरपाडा कोळीवाडा मास्टर्स संघ कुठेतरी वर्चस्व निर्माण करत असताना पहिल्या डावामध्ये सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय। एक षटकार रितेशच्या बॅटमधून आला, तदनंतर एकेरा धावीनिशी
त्याने स्ट्राइक रोटेट केली आणि याचा मात्र विलास हा फलंदाज इथे मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय क्रमांक 8 वती संतोष, ज्याने कालच्या दिवशी अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती आणि तोच संतोष आता मात्र फलंदाजी करण्याकरिता महत्वाचं असेल. संतोषच्या बॅटमधून धावा आहे ना, तर एष्टी रक्षक संतोष पाटील यांच्यासाठी रोख रक्कम पारितोषिक प्रत्येक झेल करिता रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय प्रफुल्लजी भोईर यांच्याकडनं. इथे मात्र इनसाइड आउट होऊन खेळायचं होतं, बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. जबरदस्त एष्टी रक्षण पाहायला मिळतंय संतोष पाटील यांच्या माध्यमातून. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये सादर करत असताना संतोष पाटील गोलंदाजी, शत्ररक्षण, फलंदाजी अतिशय सुरेख पाहायला भेटली संतोष पाटील यांच्या माध्यमातून. इथे मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न या चेंडूवरती केला गेलाय, कार्पेटचा वापर जरूर केलाय. एकदा वेगाने कंप्लीट, दुसऱ्या धावेची मागणी. दरम्यान चेंडूला उचलून फेकेपर्यंत सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. दोन धावा आणि दोन धावेच्या मदतीने सिंगल आणि डबलच्या मदतीने पाहायला मिळते. धावफलक थोडासा पुढे सरकलाय 21 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही अंतिम एक चेंडू शिल्लक आहे, शेवटचा चेंडू. धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 21 वरती. ओव्हरपेज चेंडूचा समाचार घेण्याचा प्रयत्न, चेंडू आहे हवेमध्ये. निलेश पाटील झेलवरती पोहोचत असताना पाहायला मिळतात आणि दरम्यान बॅकअप अतिशय सुरेख सुहास यांच्या माध्यमातून तिसरे धाव घेत असताना कंप्लीट केल्या जात आहेत. सहजरित्या या कंप्लीट केल्या तीन धावा. तीन धाव्याच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. धाव फलकावरती 24 धावा पाहायला मिळाल्या. किरण भोईरचं हे षटक थोडस महाग पाहायला भेटलं. पहिल्या षटकामध्ये दोन धावा, तदनंतर 5 धावा आल्या होत्या यतेश ठाकूरच्या षटकामध्ये. तदनंतर मात्र संतोष पाटील धावा खर्च केले 4 आणि आता मात्र अलेख कुठेतरी वाढलाय धावांचा एरो. अप्पर स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. किरण भोईरनं धावा खर्च केल्या 12. सुहास रनसाठी देखील येथे पारितोषिक लागलाय. पर कॅच साठी रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक, 200 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय प्रफुल्लजी भोईर यांच्याकडनं लागले. प्रत्येक झेलसाठी सुहास सरांसाठी देखील हा पारितोषिक लागला गेलाय. तसेच संतोषजी पाटील यांच्यासाठी देखील हा पारितोषिक लागला गेलाय. पर कॅच साठी रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज निलेश पाटील. पहिलाच बॉल ऑन साइडला केला गेलाय. प्रदीप ठाकूरला तैनात केलं गेलंय मिड विकेट पट्ट्यामध्ये आणि तिथून मात्र चेंडूची फेकी सरळ गोलंदाजाच्या अर्थामध्ये केली गेली आणि मात्र समाधान मानावं लागते. दोन धावांवरती, दोन धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या 26. निलेश पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर तुम्ही बोल्ट विकेट घेतला तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक प्रफुल्ल भोईर यांच्याकडनं. इथे मात्र डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न जरूर केला जात होता. या चेंडूवरती जर वोल्ट विकेट घेतला निलेश पाटील यांनी तर 500 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र सुरेख प्रहार पाहायला मिळते आउट ऑफ द पार्क. दमदार धमाका रितेशच्या बॅट मधून आलाय आणि धाव फलक आता मात्र वेगाने वाढलाय, जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. धाव फलकावरती 33 धावा. आता मात्र धाव फलक वेगाने वाढला जातोय. रितेशच्या बॅट मधून प्रहार पाहायला मिळतोय. निलेश पाटील वरती हा अत्याचार केला गेलाय. पुढचा बॉल निलेश पाटील गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र सुरेख गोलंदाजी आता पाहायला मिळते. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाहीये आणि दरम्यान निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलक आतापर्यंत पाहायला मिळतोय 33 वरती. 33 धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. अंतिम दोन चेंडूंचा खेळ शिल्लक. फुल टॉस चेंडू आहे, ऑन साइडला खेळला. या चेंडूला ताकद इतकी आहे की सरळ पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर. 6 धावांसाठी आणखीन एक धमाका.
या षटकामध्ये पुरेपूर समाचार घेतला गेलाय गोलंदाजाचा. गोलंदाज निलेशला इथे मात्र टार्गेट केला गेलाय पूर्णपणे रितेशच्या माध्यमातून आणि जबरदस्त बॅटिंगला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धाव फलक तब्बल 39 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आणखीन एक फुलटॉस चेंडू आणि आणखीन एक धमाका आउट ऑफ द पार्क दर्जेदार षटकार. कालच्या दिवशी देखील शेवटच्या षटकामध्ये रितेशने 21 धावा कुठल्या होत्या आणि आज देखील शेवटच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठल्या गेल्या शेवटच्या षटकामध्ये. धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 45 आकड्यावरती आणि 46 धावांचा पाठलाग करावा लागेल टीम मोगरपाडा कोलीवाडा मास्टर संघाला. 46 धावांचा पाठलाग जरूर करावा लागेल. चल लगेच सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. दोन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सलामवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना 46 धावांचा पाठलाग करायचा आणि या 46 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल. या 46 धावांचा पाठलाग जर अवघ्या 2 षटकामध्ये केला तर रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल प्रफुल्लजी भोईर यांच्या माध्यमातून. 2 षटकांमध्ये जर या धावांचा पाठलाग केला तर रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक टीम मोगरपाडा कोलीवाडा मास्टर संघासाठी सन्माननीय प्रफुल्लजी भोईर यांच्याकडनं लागला गेला. विनंती करेन आपण त्वरित छत्ररक्षण सजवून घ्या आणि या सामन्याला सुरुवात करा प्लीज. आपल्याकडे वेळ थोडीशी कमी आहे. तसेच लागोपाठ 3 षटकार किंवा लागोपाठ 3 चौकार कोणत्याही फलंदाजाने जर खेळले तर सन्माननीय विश्वासजी मुकादम साहेबांकडनं रोख रक्कम 1,000 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त पारितोषिक इथे लागला गेलाय. सेहेचाळीस धावांचा पाठलाग करायचा मैदानाच्या आतमध्ये. सलामवीर जोडी एका बाजूनं
सुहास सर, तर दुसऱ्या बाजून फलंदाज दीपक। स्ट्राइक वरती असतील सुहास, गोलंदाजी मार्क वरती। पहिले षटक आणि पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती स्वीकारत असताना गोलंदाज संतोष। तसे सुहास सरांसाठी खास करून पारितोषिक लागलाय प्रफुल्ल भुईर यांच्याकडनं। लागोपाठ तीन चौकारांसाठी रख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक। पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळला गेलाय हा फटका। एक धाव इथे कंप्लीट केली गेली। तसेच हायबाकॅससाठी देखील पारितोषिक लागला गेलाय। सीमारेषेच्या बाहेर जर प्रेक्षकांनी झेल टिपला, दोन हातामध्ये टिपला तर 200 रुपयाचं पारितोषिक आणि एका हातामध्ये टिपला तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। दीपक भोकरे सज्ज होत असताना, खेळण्याकरिता सज्ज। पुढचा बॉल इथे मात्र प्रहार करायचा होता, बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क पाहायला भेटला नाही आणि दरम्यान निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय। निर्धाव चेंडू मागे धाव फलक थोडस थांबला गेलाय। एक धाव धाव फलकावरती आतापर्यंत लागली गेली। दोन चेंडूंचा खेळ संपलाय। दीपक साठी पुढचा बॉल, गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज संतोष। इथे मात्र प्रहार केला गेलाय, शतरक्षक आहे तैनात केला गेलाय आणि इथे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडला गेलाय आणि फलंदाज महत्वाचा इथे मात्र अडकला गेलाय, तो म्हणजेच दीपक। दीपक हा फलंदाज इथे बाद झालाय आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी त्वरित मैदानाच्या आतमध्ये फलंदाज किरण भोईरला पाठवलं गेलंय। एक मोठा टार्गेट इथे जरूर ठेवलाय आणि सर प्लीज सामन्याला सुरुवात करा, विनंती करतोय। टाइमपास नकोय, आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे, विनंती करतोय। आपण त्वरित छत्रक्षण सजवून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा प्लीज, विनंती करतोय। किरण भोईर यांच्यासाठी पारितोषिक लागला गेलाय। प्रत्येक सिक्स साठी प्रफुल्ल भोईर यांच्याकडनं रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक। फुलटॉस चेंडू जरूर फेकला गेला होता, दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक थोडासा पुढे सरकला जातोय। धाव फलकावरती एक धाव अजून ऍड होत असताना पाहायला मिळते। दोन धावा धाव फलकावरती, षटक क्रमांक एक प्रगतीपथावरती आतापर्यंत चार चेंडू फेकलेत, फक्त दोन धावा खर्च करत असताना पाहायला मिळतोय फलंदाज गोलंदाज मार्ग वरती संतोष। अप्रतिम गोलंदाजी करतोय, पॉवर प्लेच्या षटकामध्ये जशा प्रकारे गोलंदाजीची आवश्यकता आहे तीच गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय। पुढचा बॉल ओव्हर पेच चेंडू आहे, ऑन साइडला खेळला गेलाय, 38 सर्कलच्या आतमध्ये अफाट प्रयत्न पाहायला भेटले। दरम्यान एक धाव कोणीही रोखू शकला नाही आणि एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या धाव फलकावरती तीन धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात। गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज संतोष पुन्हा एकदा सज्ज होत असताना किरण भोईर साठी आपल्या षटकातील अंतिम चेंडू, पॉवर प्लेचा षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामधील पुढचा बॉल घेऊन जात असताना पाहायला मिळतोय। अंतिम चेंडू धाव फलक आतापर्यंत तीन या आकड्यावरती पाहायला मिळतोय। पुढचा बॉल इथे मात्र प्रहार केला गेलाय, शतरक्षक कुणी नाही, नो मॅन्स लँड मधून चेंडू आउट ऑफ द पार्क, धमाका येतोय षटकार। लागोपाठ तीन षटकारांकरिता सन्माननीय विश्वास मुकदम साहेबांकडनं पारितोषिक लागलाय, रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक। तसेच प्रफुल्ल भोईर यांच्याकडनं
किरण भोईर यांच्यासाठी पारितोषिक लागला प्रत्येक षटकाराकरिता रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक। धावफलक आता मात्र पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय, धावफलकावरती धावा 9 धावा लागल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। संघाची सांघिक धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली एका फलंदाजाच्या मोबदल्यात। दीपक जो पहिल्याच चेंडूवरती आउट झाला होता, गोल्डन डकचा शिकार पाहायला भेटला होता दीपक। तसेच सुहास सरांसाठी देखील सुवर्ण संधी प्रत्येक षटकाराकरिता त्यांना देखील पारितोषिक इथे झाले जाईल। सन्माननीय प्रफुल्लजी भोईर साहेबांकडून रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक पर षटकारासाठी। गोलंदाजी मार्गवती गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता बोलवला गेलाय योगेशला। योगेशवरती जबाबदारी टाकली या षटकाची आणि अभेद्य षटरक्षण प्लीज थोडस फास्ट केलंय असं विनंती करतो टीम शिलेदर मास्टर नगर संघ। आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे, आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे, विनंती करतोय। पुढचा बॉल या षटकातील ओव्हरपेच चेंडू जरूर आहे, त्या चेंडूला फक्त सन्मान दिलाय आणि सन्मान देत असताना एक धाव कंप्लीट केली। एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 10। दुहेरी आकड्यामध्ये जाऊन प्रवेश करतोय, 10 फलक 10 वरती गेलाय। 46 धावांचा पाठलाग करायचा आहे अजूनही संघाला, आवश्यकता आहे 36 धावांची आवश्यकता अजूनही टीम मोगरपाडा कोळीपाडा मास्टर संघाला आहे। एका बाजून सुहास कदम तर दुसऱ्या बाजून किरण भोईर असेल स्ट्राईक वरती। योगेशचा पुढचा बॉल कशा रीतीने खेळला जाईल, योगेश गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज किरण भोईरसाठी आपल्या षटकातील पुढचा बॉल। इथे मात्र इन साइड आउट चा फटका आणि झेल अतिशय सुरेख टिपला गेलाय, महत्वाचा विकेट बॅक टू द पवेलियन, अतिशय मोठा हदरा इथे लागला गेलाय तो म्हणजे टीम मोगरपाडा कोलीवाडा मास्टर संघाला। आणि आता मात्र कुठेतरी वर्चस्व जरूर निर्माण करत असताना पाहायला मिळतोय टीम शिलेदार मास्टर नवघर संघ। महत्वाचा विकेट होता आणि तो विकेट मात्र मैदानातून बाहेर जरूर पाहायला मिळतंय किरण भोईर। इथे मात्र मोठा फटका केल्याचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, पंचांचा इशारा, चेंडू आहे वाईड, अवांतर धाव आणि या अवांतर धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकला जातोय। धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 11 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या धाव फलकावरती। थोडस फास्ट केला विनंती करतोय। पुढचा बॉल षटकातील इथे मात्र हा चेंडू अतिशय सुरेख फेकला गेलाय, अतिशय सुरेख टप्प्यावरती लेंथ अँड लाईन अतिशय प्रॉपर निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय। धाव फलक थांबलाय 11 वरती, षटकार आणि चौकाराची आवश्यकता देखील आहे टीम मोगरपाडा कोळीवाडा मास्टर संघाला। इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न केला जातोय, धावचेची संधी डायरेक्ट हिट केला जात नाहीये, दरम्यान सावरलं इथे स्वतःला, निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय। निवृत्तीच्या माध्यमातून आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, निवृत्तीच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग पाहायला भेटली होती तशीच बॅटिंगची आवश्यकता आहे, तशीच बॅटिंग
पुन्हा एकदा त्याच्या माध्यमातून पाहायला भेटेल काय आत्मविश्वासाने वाटचाल करावी लागेल. इथे मात्र सन्मान दिलाय या चेंडूला आणि चपररित्या एक धाव कंप्लीट केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू मात्र हातातून निसटलाय, बॅकअप जरूर होता. दरम्यान दोन धावा कोणी रोखू शकला नाही. दोन धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या पुढे सरकत असताना धाव फलकावरती 13 धावा, धाव फलक जाऊन पोहोचलाय 13 वरती. अजूनही अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल इन ओव्हर. दुसरं षटक प्रगतीपथावरती धाव फलकावरती धावा 13. इथे मात्र सुरेख फटका खेळला गेलाय, परंतु मिस टायमिंग आहे. शतरक्षक आहे आणि पकडला गेलाय हा कॅच. आणखीन एक महत्वाचा विकेट गमावला टीम मोगरपाडा कोलीपाडा मास्टर संघाने. धाव फलक आता मात्र अडकला गेलाय. धाव फलकावरती धावा 13 स्वरूपात पाहायला मिळतात. 46 धावांचा पाठलाग करायचा होता टीमला आणि आतापर्यंत धाव फलकावरती 13 धावा पाहायला मिळतात. अजूनही 33 धावांची आवश्यकता टीमला आहे. षटकांचा जर विचार केला तर 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 11 सरासरीनं वाटचाल करायची आहे टीम मोगरपाडा कोलीपाडा मास्टर संघाला. रनरेट थोडासा वाढत असताना पाहायला जरूर मिळतं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा जरूर आल्या होत्या. तदनंतर मात्र सुरेख षटक फेकले गेले, योगेशच्या माध्यमातून कमबॅक करून दिले पूर्णपणे आपल्या संघाला. पुढचं षटक अतिशय महत्वाचं असेल. तिसरं षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अजयला बोलवलं गेलं. अजय मात्रे गोलंदाजी मार्गवरती प्लीज थोडंसं फास्ट खेळायचं विनंती करतोय. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. सर प्लीज सामना सुरू करा. सुहास असतील स्ट्राईक वरती, गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज अजय म्हात्रे. आता मात्र संपूर्ण जबाबदारी असेल सुहास या फलंदाजावरती या सामन्याची. इथे मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळायचा होता. दरम्यान एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि सहजरित्या कंप्लीट केली जाते. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंड कडे प्रदीप ठाकूर. दरम्यान कंप्लीट केल्या जातात दोन धावा. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र दोन धावा खर्च करत असताना पाहायला भेटला खराब शत्रक्षण इथे पाहायला भेटला. प्रत्येक धाव अतिशय महत्वाचे आणि ते दोन्ही संघांना माहिती आहे आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सातत्याने केला जातोय. फलंदाजी करत असताना टीम मोगरपाडा कोळीपाडा मास्टर संघाच्या माध्यमातून जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट सहस आणि प्रदीप या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पार्टनरशिपची आवश्यकता. पुढचा बॉल गोलंदाजी मार्गवरती अजय प्लीज थोडस फास्ट केलायच. इथे मात्र फटका अतिशय सुरेख आहे, परंतु झेल टिपला जाईल का? इथे मात्र झेल सुटलाय. जीवनदान जरूर फलंदाज सुहासला इथे दिला गेलाय. असं वाटलं होतं की हा झेल अतिशय सुरेख टिपला जाईल, परंतु तिथे मात्र हा झेल सुटला आणि तदनंतर मात्र जीवनदान प्राप्त झालंय सुहास या फलंदाजाला. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडूमध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता. दोन मोठ्या फटक्यांची आवश्यकता टीम मोगरपाडा कोळीवाडा मास्टर संघाला जरूर आहे. इथे मात्र इनसाइड आउट होऊन खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. जागा बनवून नक्कीच ऑफ साईडला टोलवण्याचा प्रयत्न प्रदीप ठाकूरच्या माध्यमातून केला जातो होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क पाहायला भेटला नाही. कुठेतरी शफल होऊन ऑन साईडला खेळायला हवा. ऑन साईडला जर पाहिले तर हवा देखील थोडेशी साथ देत असताना पाहायला मिळते आणि त्याच कारणास कुठेतरी ऑन साईडला एखादा धमाका येऊ शकतो. इथे मात्र खडे खडे स्टँड अँड डिलेवरचा फटका पाहायला मिळतो. गॅप मध्ये आहे चेंडू. टॅप टू दी गॅप अतिशय लांब लचक पाठवून दिलाय चेंडूला. 6 धावांसाठी षटकार. 6 धाव्यानिशी आता मात्र धाव फलक थोडासा वाढत असताना धाव फलकावरती धावा 22 धावा. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे टीमला. 14 चेंडू आणि अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे.
अशा षटकारांची आवश्यकता जरूर. मोगरपाडा कोळीवाडा मास्टर संघाला इनसाइड आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न मागच्या चेंडूवरती केला होता आणि आता मात्र कुठेतरी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रदीप ठाकूरने केला आणि त्याच्या बॅट मधून आलाय या संपूर्ण स्पर्धेत पहिला षटकार. दमदार षटकार इथे पाहायला भेटला प्रदीप ठाकूरच्या बॅट मध्ये. पुढचा बॉल अजय म्हात्रेचा प्रदीप ठाकूर साठी. आणखीन एक प्रहाराची आवश्यकता जरूर आहे टीम मुगरपाडा कोळीवाडा मास्टर संघाला आणि त्या फटक्याच्या शोधामध्ये जरूर पाहायला भेटला प्रदीप ठाकूर आणि अतिशय ताकदीने हा वार केला गेला होता. पुढचा बॉल अजय म्हात्रेचा प्रदीप ठाकूर साठी. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता आणि दरम्यान त्रिफलाची स्वरूपात महत्वाची अशा जरूर पल्लवित केली होती फलंदाज प्रदीपनं. एक षटकार त्याच्या बॅट मधून आला तदनंतर हा फलंदाज बाद झाला आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळतो निलेश पाटील. निलेश पाटील वरती मात्र आता जबाबदारी असेल या सामन्याची. षटकाचा जर विचार केला तर अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. धावांची आवश्यकता आहे टीमला 13 चेंडू आणि अजूनही 24 धावांची आवश्यकता. एक चेंडूची अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. विनंती करतो थोडस फास्ट खेळायचंय. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे त्याच कारणास्तव विनंती करतोय. बारा चेंडू आणि माफ करा 13 चेंडू आणि अजूनही 24 धावांची आवश्यकता. 13 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. निलेश पाटील असं स्ट्राईक वरती खेळत असताना पाहायला मिळतात. धीम्या गतीने या चेंडूला फेकलाय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न निलेश पाटीलने केला होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलक थांबलाय. धाव फलकावरती धावा आताच्या स्थितीला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 22. अजूनही आवश्यकता आहे 24 धावांची. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची आवश्यकता अजूनही टीम मोगरपाडा कोळीवाडा मास्टर संघाला. इथे आगमन होत असताना सन्माननीय एपीआय ज्योतिराम वर्माने साहेबांचं इथे आगमन होत असताना पाहायला मिळतं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच पोलीस निरीक्षक सन्माननीय विजय शिरसार साहेबांचं देखील इथे आगमन पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती करत आहे आपण मुख्य व्यासपीठावर ते वन स्थानापन्न पाहायचंय. सर प्लीज सामना सुरू करा. सामन्याला सुरुवात करा प्लीज. थोडस फास्ट खेळायचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. प्लीज इथे मात्र ऑन साइडला फटका फसला गेलाय. शतरक्षक आहे आणि आता मात्र टिपला गेलाय. आणखीन एक मोहरा बॅक टू द पवेलियन. जशावरती जास्त विश्वास होता तो फलंदाज आता मात्र बाद झालाय. विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत विकेट गमावलेत ते म्हणजेच 5. पाच विकेट गमावलेत टीम मोगरपाडा कोळीवाडा मास्टर संघाने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संतोष पाटीलला पाठवले गेले. आता मात्र संपूर्ण जबाबदारी निलेश पाटील आणि संतोष पाटील या दोन फलंदाजांवरती असेल या सामन्याची. कारण आवश्यकता आहे टीमला ती म्हणजे 24 धावांची. 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता टीम मोगरपाडा कोळीवाडा मास्टर संघाला. आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रवेश करतोय संतोष पाटील ज्याचा खेळ आजच्या दिवसामध्ये अतिशय सुरेख पाहायला भेटलाय आणि तोच फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. हा सामना संपूर्णपणे विश्वासामध्ये घेऊन खेळावा लागेल.
टीम मोगरपाडा कोळीवाडा मास्टर संघासाठी संतोष पाटील या खेळाडूला, त्याच्या माध्यमातून या धावा कुठल्या जातील का, हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा, आणि त्याचं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये दडला गेलाय. भरपूर कष्ट इथे करावे लागतात. महत्वाचा विकेट होता किरण भोईर, तो गमावल्यानंतर मात्र थोडंसं संकटामध्ये टीम मोगरपाडा कोळीवाडा मास्टर संघाला जरूर पाहायला मिळतोय. प्रदीप ठाकूरच्या बॅटमधून एक षटकार आला, तो फलंदाज देखील बाद झाला, आणि आता मात्र संतोष पाटीलच्या बॅटमधून इथे ऑन साईडला प्रहार पाहायला मिळतोय. एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथे केला जातोय. फिकी स्ट्राईक एंड कडे केली जाते, दरम्यान सहजरित्या कंप्लीट केल्या जाते. दोन धावा, दोन धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या आता मात्र पुढे सरकत असताना पाहायला मिळते. धाव फलक 24 या आकड्यावरती, धाव फलकावरती 24 धावा लागल्या गेलेत. अजूनही 22 धावांची आवश्यकता, 10 चेंडूंमध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. प्लीज थोडस फास्ट केलंय, आपल्याकडे वेळ कमी आहे. पुढचा बॉल इथे मात्र पंचांचा इशारा, इथे चेंडू आहे वाईड. अवांतर धाव, अवांतर धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकलाय. 21 धावांची आवश्यकता, 21 धावांची आवश्यकता आहे टीमला. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न निलेश पाटीलांच्या माध्यमातून केला जातोय, आणि इथे मात्र संकटामध्ये टाकलं गेलं पूर्णपणे निलेश पाटीलला, आणि धावचितच्या स्वरूपात हा फलंदाज बाद. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, आणि संघाला आवश्यकता आहे ती म्हणजे 21 धावांची. अतिशय महत्वाचा सामना जरूर मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र थोडस संकटामध्ये टीम मोगरपाडा कोळीवाडा मास्टर संघ जरूर दिसतोय, कारण अजूनही आवश्यकता आहे 21 धावांची. चेंडू मात्र शिल्लक आहे ते म्हणजेच 9 चेंडू मध्ये अजूनही 21 धावांची आवश्यकता. विकेटचा जर विचार केला तर आता मात्र 6वा फलंदाज गमावलाय टीम मोगरपाडा कोळीवाडा मास्टर संघाने. विनंती करतोय टीम श्रीदा मास्टर नवघ संघ थोडस फास्ट केल्याचं प्लीज. 6 सर प्लीज सांगायला सुरुवात करा. 21 धावांची आवश्यकता, 9 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे टीमला. इथे मात्र चेंडू आहे हवेमध्ये, धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय, तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला जात नाहीये. दोन धावेनिशी संघाची धाव संख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 27 या आकड्यावरती. अजूनही 19 धावांची आवश्यकता, 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 धावांची आवश्यकता, एखादा मोठा फटका सामन्यामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन घडवू शकतो. मोठ्या फटक्याची आवश्यकता जरूर आहे टीमला, तो मोठा फटका इथे पाहायला भेटेल काय. प्लीज विनंती करतोय. पुढचा बॉल इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, आणि हा फलंदाज इथे मात्र धावचेच्या स्वरूपात बाद झालाय. दरम्यान आणखीन एक विकेट पाहायला मिळतोय, तो म्हणजे फलंदाज बाद झालाय महेंद्र ठाकूर, आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अनिल खिनेला पाठवलं गेलंय. अनिल खिनेच्या माध्यमातून एखादा उत्तुंग फटका इथे पाहायला भेटेल काय. अंतिम चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. संतोष पाटील असते स्ट्राईक वरती, हा सामना जर जिंकवून दिला तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सन्माननीय प्रफुल्लजी भोईर यांच्याकडनं. अनिल खिनी यांना हा पारितोषिक लागला गेला. अनिल खिनी यांनी जर हा सामना जिंकून दिला तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय प्रफुल्लजी भोईर यांच्याकडनं लागलंय. सात चेंडू आणि आवश्यकता आहे टीमला. एक चेंडू शिल्लक आहे.
एक चेंडू शिल्लक है, प्रत्येक चेंडू वरती आम्ही सूचना देतो आहे। अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे, विनंती करतो आपण थोडासा फास्ट गेलायस आहे, आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे। सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचं आगमन इथे पाहायला मिळते, समाजसेवेच्या माध्यमातून अतिशय मोठं नाव त्यांचं नक्कीच घेतलं जात आहे। सलग 17 वर्ष मोफत लाकूड सेवा स्मशानाकरिता ते देत असतात आणि त्यांचं आज इथे आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। सोबत त्यांचे कार्यकर्ते देखील उपस्थित, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जात जरूर होता, दरम्यान षटक इथे संपलाय पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धाव संख्या 10 फलकावरती 28 धावा, महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी। सहा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता, थोडस फास्ट खेळायचा विनंती करतोय, प्लीज थोडस फास्ट खेळा। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रितेश, रितेश पुढचा बॉल इथे मात्र मोठा फटका केल्याचा होता, ऑन साइडला चेंडू हवेमध्ये आहे, एक धाव वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, तिसरी धाव घेतली जाईल काय, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय, इथे अपील जरूर केली जात असताना पाहायला मिळते आणि दरम्यान पंचांचा इशारा जरूर येतोय। पाच चेंडू आणि आवश्यकता आहे टीमला 16 धावांची, पाच चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे। मैदानाच्या आत मध्ये फलंदाज क्रमांक 10 वरती दयाला पाठवलं गेलंय, दया भोकरे। पाच चेंडू मध्ये आवश्यकता आहे टीमला 16 धावांची। दया भोकरे यांच्या माध्यमातून जर हा सामना जिंकवला तर सन्माननीय विश्वाजी मुकादम साहेबांकडनं रोख रक्कम पारितोषिक दिला जाईल 3000 रुपयाचं आणि सन्माननीय प्रफुल्लजी भोईर यांच्याकडनं रोख रक्कम 5000 रुपये दया भोकरे यांच्यासाठी लागले गेलेत। पहिलाच बॉल इथे मात्र अतिशय सुरेख फेकला गेला, मोठा फटका खेळायचा होता। आता मात्र चार चेंडू मध्ये हवे आहेत 16 धावा, चार चेंडू मध्ये जर या 16 धावा कंप्लीट केल्या तर दया भोकरे यांच्यासाठी पारितोषिक लागलाय। सन्माननीय विश्वासजी भोईर यांच्याकडनं रोख रक्कम 3000, सन्माननीय प्रफुल्लजी भोईर यांच्याकडनं रोख रक्कम 5000। इथे मात्र हा चेंडू अतिशय सुरेख पाहायला मिळतो, एकदा वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय, प्रयत्न मात्र केला जातोय आणि सहजरित्या या धावा कंप्लीट केल्या जातात। दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते। आता मात्र हवे आहेत धावा 14 धावांची आवश्यकता, तीन चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता, तीन चेंडू मध्ये हव्या आहेत 14 धावा। दया भोकरे वरती विश्वास दाखवला गेलाय, प्लीज थोडस फास्ट केला विनंती करतोय। तसंच प्रत्येक षटकाराकरिता हरिश्चंद्र पाडेल यांच्याकडनं पारितोषिक लागलाय, रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक। इथे मात्र सुंदर फटका खेळला गेला, एकदा वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळते। इथे मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत धावा, आता मात्र हवे आहेत दोन चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता, लागोपाठ दोन षटकार जर आले तर सन्माननीय विश्वासजी मुकादम यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक। हा चेंडू मात्र आहे अवांतर, वाईट सामना अतिशय सुरुवात। हा सामना जर जिंकवला तर सन्माननीय प्रफुल्लजी भोईर यांच्याकडनं रोख रक्कम 10000 रुपयाचं पारितोषिक। इथे मात्र सुरेख प्रहार पाहायला मिळतोय,
शतरक्षक बनून राहिला प्रेक्षक चेंडू अर्धी पार षटकार प्रत्येक षटकाराकरिता इथे पारितोषिक जरूर लागला गेला होता। आता या षटकारावरती सर्व काही अवलंबून आहे रोख रक्कम। आता जर षटकाराला तर सन्माननीय प्रभूजी भोर यांच्याकडनं हा पारितोषिक दिला जाईल रोख रक्कम 10,000 आणि तसे सन्माननीय विश्वासजी भोर यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 आणि हरिश्चंद्र पाडेल यांच्याकडनं रोख रक्कम 1,000 रुपये। एक चेंडू 5 धावांची आवश्यकता। हिरो बनने का मौका अब मिला है दया को। पुढचा बॉल इथे मात्र हा चेंडू मिस केला स्विंग एंड मिस। सामना इथे जिंकला टीम शिलेदार मास्टर नवघ संघाने। कमिटी मेंबर्स विनंती करते हैं अपन समोर खुर्च्या लावून घ्यायचे। कमिटी मेंबर्स अतिशय सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला। अपन लगेच बक्षीस समारंभाला देखील सुरुवात करणार आहोत। विनंती करेन कमिटी मेंबर्स अपन सर्वप्रथम खुर्च्या लावून घ्या। तर इथे फोन सापडलाय। मोबाईल जर कोणाचा असेल तर कृपया आपण इथे यायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये। इथे फोन भेटलाय अँड्रॉइड एक्झॉमी 5G ब्ल्यू कलरचा आहे। सर लगेच आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत। विनंती करते कमिटी मेंबर्स आपण समोर खुर्च्या लावून घ्या। सर्व कमिटी मेंबर्सला मी विनंती करतो आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचे। सर्व मान्यवर मोगरफाडा कोलिवाडा गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक विनंती करतोय। सन्माननीय जगदीशजी पाटील नरेशजी भोईर आदरणीय परशुरामजी ठाकूर आपणास मी विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय। सन्माननीय पाहुणे जरूर या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत। तसेच विनंती करेन सन्माननीय माजी नगरसेवक आणि अग्रिकोळी समाज सेवा मंडळ ठाणे पालघर तसे उपाध्यक्ष आदरणीय श्री राजेशजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय।